शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, दत्त कृषी बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज असा विषय घेऊन आलेलो आहे आपण की बाबा डिसेंबर आणि जानेवारी ह्या महिन्यामध्ये चांगली कोणती कोणती पिकं आहेत की बाबा जेणेकरून आपले आर्थिक उत्पन्न चांगलं राहील आणि आर्थिक घडी चांगली बसेल, तर ह्या संदर्भात मला चर्चा करायची आहे. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण शेतकऱ्याला आपल्याला कृषी उद्योजक बनवायचा आहे. तर विषयाला सुरुवात करण्याआधी मी एक दोन मिनटं माझा एक विषय मांडतो आहे की बाबा मी हा विषय का मांडत असतो की बाबा मालामाल करणारी पिके, तर ह्यामध्ये उद्देश हाच असतो की बाबा पूर्ण मार्केटमध्ये आपल्याला की बाबा काय रिक्वायरमेंट्स असू शकतात किंवा मार्केट काय व्हेरिएशन होऊ शकतं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मुद्दा क्रमांक दोन मला मांडायचा असतो की बाबा बऱ्याच शेतकऱ्यांना की बाबा ही पिकं लावू शकतात लक्षात नसतं आपल्याला. आपण काय करत असतो की बाबा शेजाऱ्याने काय लावलेलं आहे, गावात काय लावलेलं आहे, ह्या गोष्टीवर डिपेंड राहत असतो. तर जे काही प्रॅक्टिकली आपण लावू शकतो किंवा काय होऊ शकतं तर हे मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो. आता मार्केट दर तुमच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे ना व्यापाऱ्यांच्या हातात आहे, कुणाच्याही हातामध्ये मार्केट दर असू शकत नाही. आता बरेच लोक म्हटले की साहेब गेल्या वेळेला आपण म्हटला की काकडीला चांगले दर राहतील, काकडीला दर खरोखर चांगले राहिले आहेत, फक्त दिवाळीच्या ह्या 8 ते 15 दिवसाच्या पिरियडमध्येच काकडीचे दर हे कमी पडले आहेत. आणि काकडीमध्ये असं असतं व्हेरिएशन किंवा फॉर एक्झाम्पल की काकडी 8 ते 10 रुपये हे कंटिन्यू मार्केट असतं, कदाचित 15, 16, 20 रुपयेपर्यंत जातं आणि कदाचित 4-5 रुपयेपर्यंत येत असतं. पण ह्या सगळ्या पिरियडमध्ये आपला वैयक्तिक स्टडी असला पाहिजे की बाबा माझा बेंचमार्क किती आहे, म्हणजे बाबा मी नुकसानीत किती रुपये असलं नुकसानीत जाणार नाही, निदान काही करून. आता माझी वैयक्तिक 1/2 एकर काकडी चालू होती तर मला अक्षरशः 2 ते 3 रुपये रेट पडला, पण तेवढं सगळं जाऊन पण मला एक दिवस 1000 रुपये शिल्लक राहत होते. तर मला हे पैसे तर मला कोण देणार होते, मला मिळालेच ना. शेवटी मी टोटल हिशोब काढला तर मला त्यामध्ये 15 ते 16 हजार रुपयेचा प्रॉफिट झाला, पण कायच मिळणार नव्हते त्यापेक्षा 15 हजार तर मिळाले ना. मी ह्या उद्देशाने हे सगळं सांगत असतो. तर विषयाला सुरुवात करूया. तर डिसेंबर जानेवारीमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतो तो थंडी. प्रचंड मोठ्या प्रमाणात थंडी पडू शकते, कारण का दरवर्षीचा अनुभव आहे की डिसेंबर जानेवारीमध्ये थोड्याफार प्रमाणात थंडीची लाट असू शकते. तर थंडीमुळे काय प्रॉब्लेम होणार आहे तर ह्याचा एक आपल्याला शेतकऱ्यांना अभ्यास असला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाबा वाटाणा आणि गाजर ह्या पिरियडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मार्केट येत असतात आणि जे कस्टमर आहेत म्हणजे आपण जे ग्राहक आहेत आपले जनरल लोक आहेत इतर, तर ह्या लोकांचा कल असतो की बाबा वाटाणा आणि गाजर जास्त घ्यायचा. तर वाटाणा गाजर मार्केट आल्यामुळे इतर भाजीपाल्यांच्याकडे कर थोडाफार कमी असतो, पण त्यामुळं थोड्याफार पण इतर भाजीपाल्याला रेट थोडा कमीच असतो. आणि तुम्ही ह्याच्या अगदी कितीही वर्षाचा अभ्यास बघितला तर जानेवारी म्हणजे दिवाळीनंतर फेब्रुवारीपर्यंत मार्केट असं म्हणावं असं शांतच असतं, थोड्याफार मोठ्या प्रमाणात असं उचलले मार्केट किंवा काय असं शक्यतो होत नसतं. तर हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की मी व्हिडिओ सांगतो किंवा हे करत असतो रे, मी प्रॅक्टिकली माझ्या इथं, आता मी शिरोळ जयसिंगपूरमध्ये, आमचं जयसिंगपूर इथं आमचं गाव आहे, तर आमच्या इथून ना मुंबईला मार्केट जातं, काही बेळगाव ठिकाणी जात असतं, गोव्याला काही गाड्या जात असतात, हैदराबादला पण गाड्या जात असतात. तर ह्या गाड्या जात असल्यामुळं आम्ही ह्याचं प्लॅनिंग करत असतो. तर तुम्ही ज्या वेळेला प्लॅनिंग करता एखाद्या गोष्टीचं किंवा ह्या सगळ्या लिस्टमध्ये मी जी लिस्ट देतो तर ह्यामध्ये लावत असताना आपण सर्वात महत्त्वाचं आहे की बाबा मला मार्केट अवेलेबल आहे का, नाहीतर झालं की सर तुम्ही सांगितलं म्हणून लावलो आम्ही, पुढं काय. तर पुढं हे आपण आपली जबाबदारी घेतलं पाहिजे. तर तुम्ही मार्केटचा पहिला अभ्यास करा, मार्केटच्या नुसारानुसार तुम्हाला जिथं अवेलेबल मार्केट आहे, जिथं सोयीस्कर तुमच्या गाड्या जातील, इझी होईल, तुम्हाला जास्त त्रास होणार नाही असं पीक निवडा. तर ह्या सगळ्या पिकातनं आपल्याला जास्त आपले आर्थिक प्रॉफिट जे घडेल ह्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर एक वाज पिकावाईज आपण जाऊ आता. तर पिकावाईज जात असताना आता दिवाळी तर संपल्या, दिवाळीमध्ये टोटल मार्केट हे कोलॅप्स होत असतं, 8 ते 10 दिवस मार्केट पूर्ण. कारण का कसं होत असतं, मुंबईला जे व्यापारी असतात किंवा मोठ्या शहरामध्ये असतात ते जे छोटे छोटे व्यापारी असतात ते सणामुळे आपापल्या गावी जात असतात, त्याचबरोबर दिवाळीचा फराळ, चकली, चिवडा, शंकरपाळ्या, लाडू हे भरपूर प्रत्येकाच्या घरी असतात, त्यामुळं दिवाळीचं मार्केट हे नेहमीच शांत असतं. तर सर्वात महत्त्वाचं काय आहे आता की पहिला मुद्दा आहे की बाबा काय लावलेलं चांगलं आणि ज्याच्यामधून काय मालामाल होऊ शकतं. तर ऑब्व्हियसली कलिंगड हे खूप चांगलं आहे, आता इथून पुढं लावायला काहीही अडचण नाही आहे. जरी थंडी असली थोडाफार प्रमाणात सेटिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतं, पण एक मास्टर प्लॅन आपल्याला करता येऊ शकतं. कारण का मल्चिंग जे करणार आहे बाबा, की आपण ज्या वेळेला मल्चिंग करतो तर एका मल्चिंगमध्ये 2 पिकं घेणं कमीत कमी हे महत्त्वाचं आहे, त्याशिवाय आपल्याला मल्चिंग कॉस्ट परवडत नाही. तर 2 पिकं घेत असताना बाबा आत्ता आपण जर का कलिंगड लावलो, कलिंगडसोबत आपण मिरची लावली, जो माझ्या एक इतर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो की बाबा कलिंगडसोबत मिरची कशी लावायची, तर आपण
कलिंगड सोबत एक साइडला कलिंगड लावलं, एक आता हा जो बेड आहे समजा हा बेड आहे असा, ह्या बेडच्या ह्या साइडला आपण मिरची लावलो आणि ह्या साइडला कलिंगड लावलो तर काही हरकत येत नाही। कलिंगड हे 2 महिन्याचं पीक आहे, कलिंगड तुमचं 2 महिन्यात निघून जाईल, त्याच्या पुढे 2 महिने तुम्हाला मिरची हार्वेस्टिंगला येईल, 2 महिन्यात तुम्ही मिरची हार्वेस्टिंग केला परत एक क्रॉप घेऊ शकता, म्हणजे एक मास्टर प्लॅन होऊ शकतो तुम्हाला। तर अशा पद्धतीने नियोजन केला, कलिंगड हे 1 फुटाला लावायचं, मिरची हे 1.5 फुटाला लावायचं। मिरची स्टार्ट व्हायला 2 महिने कालावधी घेत असतं, 2 महिन्यात तुमचं कलिंगड निघून जातं, तिथनं पुढे 2 महिने जरी तुम्ही मिरची घातला तर 1 रात 10 टन तर तुम्ही 2 महिन्यात मिरचीचं हार्वेस्टिंग करू शकता। तर 2 महिन्यात मिरची हार्वेस्टिंग केला परत ते मिरचीची झाडं सगळी काढून परत तो तुम्हाला बेड रिकामा होतो आणि त्या बेडमध्ये परत एकदा तुम्ही कलिंगड घेऊ शकता। म्हणजे 3 पिकं होतात तुमचे ह्या पिरियडमध्ये, तर 3 पिकात एखाद्याना एखादा पीक जरी तुम्हाला उचलून दिला, चांगला दर दिला, तरी तुमचे आर्थिक प्रॉफिट हे चांगलं होऊ शकतं। फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं ह्याचं गणित, तर कलिंगड तुम्ही सुरुवातीला लावला, भले 5-6 रुपये दर मिळाला तुम्हाला, 1-20 टनाचं जरी ॲव्हरेज काढला तरी 1 लाख रुपये झाले तुमचे। त्यानंतर मिरची तुम्ही 1-10 टन काढला, 20 रुपयाने मिरची तुमच्या बाजारात गेली तरी त्याचे 1-2 लाख रुपये झाले, आणि परत एक तुम्ही कलिंगड लावला परत तुमचे 20 टन तुमचं कलिंगड निघालं, परत 5 रुपये भावाने गेलं तुमचं कलिंगड, परत ते 1 लाख रुपये झालं, असं टोटल तुमचे 4 लाख रुपये झाले हे 6 महिन्याच्या कालावधीमध्ये। तर ह्याचा खर्च वजा केला 2 लाख रुपये तरी 2 लाख रुपये तुम्हाला 6 महिन्यामध्ये राहिलं। तर हे सोपं पीक आहे, तुम्हाला एवढं त्रास होणार नाही। तर अशा पद्धतीने आपण विचार केलो तर खरोखरच आपण अगदी मालामाल होऊ शकतो। त्याचबरोबर कलिंगड सोबत जे खरबूज असतं, ज्याला खरबूज म्हटलं जातं, तर खरबूज पीक सुद्धा लावू शकतो आपण अतिशय। पण खरबूज पीक लावताना सर्वात महत्त्व आहे की मार्केट आहे का, बारामती सोलापूर त्यानंतर नगर साईडला खूप चांगलं मार्केट आहे, त्यांना पुणेजवळ आहे, मुंबईला जातं, नाशिक साईडमधल्या शेतकऱ्यांसुद्धा खूप चांगलं आहे। तर आपल्याजवळ मार्केट असेल, कारण का ते ट्रेमध्ये भरून किंवा तुम्हाला छोटा 1 टनाची गाडी असते तर ह्यातून भरून मार्केटला पाठवलं जातं। मार्केट जर का चांगलं असेल तर 3.5-4 महिन्याचं पीक आहे, अतिशय म्हणजे अतिशय चांगलं आहे। रेट हे खूप चांगले राहतात खरबुजाचे, एक्सपोर्टसाठी पण खूप जातं। तर खरबुजाचा सुद्धा ऑप्शन आता लावला तर तुम्हाला चांगले होईल, चांगले पैसे होतील, खरबूज लावायला सुद्धा काही हरकत नाही आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं काय आहे की आपण नेहमी बघतो टोमॅटोचा विषयही खूप चांगला राहील थंडीमध्ये। तुम्ही थंडीतली व्हरायटी निवडू शकता, JK 811 आहे, 10-68 आहे, जसे की तुम्ही ह्या पद्धतीनं थंडीतली व्हरायटी लावू शकता। रसिका 225 लावला तरी चालू शकतं। तर ही व्हरायटी लावत असताना तर तुम्हाला टोमॅटोचं प्लांटेशन म्हणजे रेट हा नॉर्मल राहू शकतो, रेग्युलर राहू शकतो, टोमॅटो ही रेग्युलर जीवनातली वस्तू आहे तर टोमॅटोचे नॉमिनल रेट राहतील। खरं मार्केट चांगलं राहील बाबा, की बाबा खूप जंप पण राहील असं वाटत नाही आणि खूप लोएस्ट रेटला पण जातील असं पण काय वाटत नाही, पण नॉमिनल टोमॅटो हे राहणारच। आणि फक्त थोडा थंडीमध्ये व्हायरसचा प्रॉब्लेम येऊ शकतो थंडीमुळं, तर ह्याची आपल्याला प्रिकॉशन घ्यावं लागेल। आणि टोमॅटो जर का आपण लावलो, जे मगाशपासून मी म्हणतोय की एकदा मल्चिंग केल्यावर त्यामध्ये 2 पिकं घेणं महत्त्वाचे आहे, तर तुम्ही आत्ता टोमॅटो लावला तर टोमॅटो काढून, म्हणजे आता डिसेंबरमध्ये टोमॅटो लावला तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये तुमचं टोमॅटो निघणार, तर मार्चमध्ये टोमॅटो निघाल्यानंतर आपण त्यामध्ये काकडी लावू शकतो किंवा कलिंगड लावू शकतो। तर ह्यासाठी एक तुम्हाला पीक अवेलेबल होऊ शकतो, तुमचं म्हणजे पुढच्या पिकासाठी सुद्धा अवेलेबल राहू शकतं। तर टोमॅटोचं प्लॅनिंग केला तरी खूप चांगलं राहील, मी स्वतः पण विचार करत आहे की बाबा टोमॅटो लावायचा। त्याचबरोबर पुढे बघितलं आपण तर काकडी, मी नेहमीच सांगत असतो काकडी शॉर्ट पिरियडचं पीक आहे, लागला मटका तर खूप मोठ्या प्रमाणात मटका लागतो, नाही लागला तर काही नुकसान पण होत नाही बाबा, असं पण काही नाही की बाबा मायनसमध्ये जातो। आजपर्यंत आमची काकडी किंवा आमच्या कुठल्या शेतकऱ्यांची काकडी मायनसमध्ये गेले नाही, ज्यालाच तेवढं ज्याच्याच तेवढं तर होतातच। तर काकडी लावल्याचा काय फायदा होईल, काकडी हे 2 महिन्याचं पीक आहे, थंडीमध्ये माल तुमचा कमी निघणार, एकदम धुकं पडलं मिड्याकूज होणार, दावण्याचा अटॅक होणार, हे सगळं एक्स मानून आपल्याला करावं लागेल। जर का अशा पद्धतीने केलं तर काकडीचं उत्पादन तुमचं थंडीमध्ये 10-15 टनापर्यंतच येईल, पण थंडीमध्ये रेट थोडं अप व्हायचे चान्सेस असतात। थंडीमध्ये लास्ट टाईम खूप चांगले रेट मिळाले होते थंडीमध्ये, तर तो एक आपल्याला आहे की बाबा चान्स आहे थंडीमध्ये रेट लागायचा। तर जर का काकडी लावली आपण तर काकडी तुमची डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत तुमची काकडी पूर्ण संपून जाईल। तर काकडी तुमची 15 फेब्रुवारीपर्यंत संपली तर तुम्ही पुढं परत लगेच टोमॅटोचा प्लॅन करू शकता त्यामध्ये, किंवा ढबू मिरचीचा प्लॅन करू शकता, किंवा इतर कोणतीही पिकं लावायची असते तुम्हाला तो एक अवेलेबल होऊ शकतो। पण काकडीमध्ये टोमॅटो चांगला येतं आणि टोमॅटोमध्ये काकडी चांगला येतं, तर ह्या पद्धतीने जरी केलं तरी चालू शकतं। काकडी दोन्ही टाईपचे लावू शकतो आपण, हिरवी काकडी पण लावू शकतो आणि पांढरी जिप्सी म्हणजे जे पद्मिनी सेगमेंट आहे तोही लावू शकतो, आणि जी पांढरी सेगमेंट आहे जिप्सी सेगमेंट तोही लावू शकतो, तोही लावला तरी चालू शकतं। आता वांगी, थंडीमध्ये वांग्याचं प्रोडक्शन हे खूप चांगलं येतं, खूप मोठ्या प्रमाणात वांग्याचं राहतं। तर मार्केट हा तुम्हाला आता गेले 4 महिने वांग्याला खूप चांगले दर होते, कारण का शूट अँड फ्रूट बरोबर नेहमी आभाळ ढगाळ वातावरण राहिलं
त्यामुळे कीड हे प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे वांग्याचे रेट हे चांगले झालेले आहेत. वांगी करणारे जुने शेतकरी आहेत ते हळूहळू कंटाळलेले आहेत वांगी करायला, कारण का मॅनेजमेंट हा खूप त्रासदायक झालेला आहे. त्यामुळे वांगी जर का केलं तर रेट हा नॉमिनल राहतील. वांग्याचे थंडीमध्ये थोडाफार कीड वगैरे आटोक्यात येऊ शकतं थंडीमुळं. थंडी पडली तर हा मुद्दा, जर का थंडी पडली नाही तर कीड हे असंच राहणार, त्यामुळे रेट मग त्यावेळेला वाढू पण शकतील. तर वांगी आपले जनरल आहे, आपल्या भागात जी वांगी चालते, समजा आता माझ्या भागात काटे वांगी चालतात, मुंबईला म्हटलं तर थोडं आपलं हारशे सेगमेंट चालू शकतं, काही भागात लाल वांगी लागतात, तर हा एक आहे. गॅलन वांग्याचा सुद्धा खूप चांगला प्रयोग होऊ शकतो, किंवा गॅलन वांगी लावलं तर प्रॉफिट पण खूप चांगलं होऊ शकतं. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी गॅलन वांग्याचा प्रयोग करा. मुंबई, हैदराबाद असे मोठे मोठे मार्केट आहेत, बेंगलोर, बेळगाव, ह्याच ठिकाणी गॅलन वांग्याचं खूप मोठ्या प्रमाणात उठाव होतं, तर आपण तो प्रयोगसुद्धा करू शकता. तर वांग्याचं मार्केटसुद्धा अतिशय चांगलं रेल, लावायला काहीच अडचण नाही आहे. पण नॉमिनल बाबा, किंवा शाश्वत असलं पाहिजे बाबा थोडंफार प्रमाणात, किंवा जे बसून विकतात त्यांच्यासाठी वांगं हे खूप चांगलं आहे, त्या बाबतीत काहीच अडचण येणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा सगळ्यांच्या आवडीचा मिरची पीक, लांबडी मिरची लावायला काही अडचण नाही. लांबडी मिरची लावताना हे तर कंटिन्यू वर्षभर रिक्वायरमेंट्स असतात. थंडीमध्ये भजी, गरमागरम भजी वगैरे खायला लोकांचं हे वाढत असतं, त्यामुळं आपण हिरव्या मिरचीचा उठाव हा चांगलाच होत असतो थंडीमध्ये. पण थंडीमध्ये फक्त एक होत असतं की बाबा व्हायरसचा प्रादुर्भाव, मगाशी टोमॅटोला जसं म्हटलं मी तर मिरचीला सुद्धा येऊ शकतं, त्यामुळे व्हायरस रेझिस्टन्स व्हरायटी लावणं आणि त्याचं मॅनेजमेंट योग्य करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्यामध्ये एक फायदा होऊ शकतो, तुम्ही आत्ता लावला तर हा प्लॉट तुमचा मे एप्रिल मे पर्यंत तुम्ही चालवू शकता, हळूहळू कंटिन्यू सस्टेन ठेवून, व्यवस्थित ठेवून. त्यामुळे एक कुठं ना कुठं तर एवढ्या कालावधीच्या पिरियडमध्ये तुम्हाला कुठं ना कुठं चांगला भाव भेटून जाऊ शकतो आणि त्यातनं आपला आर्थिक प्रॉफिट होऊ शकतं. तर मिरची लावताना सेगमेंट बघा, किंवा मी हे मिरचीबद्दल बरेच व्हिडिओ केलेले आहेत, तुम्हाला तुमचा सेगमेंट निवडून तुम्ही लावला तर काही अडचण नाही, तो सुद्धा तुम्हाला चांगला राहू शकतो. आणि त्याचबरोबर ढोबळी मिरची म्हणाल तर थंडीमध्ये शक्यतो आम्ही ढोबळी मिरची टाळत असतो लावायचं, कारण का एकतर सीझन हा पावसाळ्यातून थंडीकडे जात असतो आणि परत थंडीतून परत उन्हाळ्यात येत असतो, तर ह्या पिरियडमध्ये थोडं फ्रिजरेम वेळचा प्रॉब्लेम येत असतो. आणि मुळात जो उन्हाळ्यामध्ये ढबू चालतो इंडस इंद्रा सेगमेंट तसा आपला चालत नाही. जर का लावायचा असेल ढबू मिरची तर इंडस लावा, तुमच्या लोकल मार्केटचा अभ्यास करून, कारण का आता थंडीमध्ये एवढी खूप ह्यूज प्रमाणात कोण लावत नाही, शेतकरी थोडं प्रादुर्भाव असतो, त्रास असतो. लावण्यास काही अडचण नाही आहे, पण उठाव बघा. आता आमच्या इथं जनरली गाड्या फेब्रुवारी मार्चपासून गाड्या खूप चालू होत असतात मिरचीच्या, तर त्यामुळं आमच्या इथले शेतकरी सगळे फेब्रुवारी महिन्यापासूनच ढबू मिरची लावायला खूप प्लॅनिंग करत असतात आणि स्टार्टअप होत असतं. तर अशा पद्धतीनं आपण नियोजन केला तर होऊ शकतं. पण ज्यांना कुणाला ढबूचं प्लॅनिंग करायचं आहे, ढबू हे कॉस्टली पीक आहे, हाय कॉस्टली, आपण ढबूवर पण व्हिडिओ करायला चालू केलेलेच आहेत. तर ढबू लावत असताना सर्वात महत्त्वाची काय आहे, तुम्हाला जर का ढबू एकदम प्रोफेशनल करायचा असेल तर आत्ता हीच योग्य वेळ आहे की आपण टाक किंवा ढेंच्या आपल्या शेतामध्ये लावून घेणे आणि टाक किंवा ढेंच्या जमिनीमध्ये गाडणे, जमीन थोडं वाळवणे, योग्य मशागत करणे आणि मग फेब्रुवारी महिन्यात ढबूचं प्लॅनिंग करणे. जर का असं तुम्ही केला तर तुमचं ढबूचं उत्पादनही खूप चांगलं येईल आणि तुम्हाला इतर रोगापासून, प्रादुर्भाव होण्यापासून तुम्हाला त्रास पण वाचेल आणि खूप चांगलं तुमचं इन्कम येईल. तर हा विचार करून ढबूचं प्लॅनिंग जर का कोण प्रॉपर करणार असेल तर तिने करा आणि तिने थोडं ब्रेक घेऊन मगच त्याचं नियोजन केला तर अतिशय चांगलं राहील. तर त्याचा एक विचार करा तुम्ही. त्यानंतर कारलं दोडका, कारलं दोडक्याचं म्हणाल तर थंडीमध्ये खूप खूप म्हणजे खूप त्रासदायक होतं की बाबा त्याचं प्रोडक्शन काढणं, उत्पादन काढणं, वेल चालू ठेवणं. जर का थंडी खूप पडली तर वेली हे अतिशय मोठ्या प्रमाणात पटपटपट वाढत नसतात, खूप त्रासदायक होतं. पण जर का समजा त्यातूनही जर का तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की बाबा आमच्या भागामध्ये थोडं माळ रान आहे, थंडी कमी असते, किंवा आम्ही थोडं फॉस्फोरिक ॲसिड बेस किंवा सल्फर बेस काही खतं वगैरे वापरून, किंवा ह्याच्या आधी आपल्याला नॉलेज असेल किंवा केलं असेल, तर करायला काही काहीसुद्धा अडचण नाही आहे. लावू शकता कारलं दोडका, रेट चांगले राहू शकतात थंडीमुळं. जास्त कोण शेतकरी लावत नाही त्यामुळे रेट पण चांगले राहतील. त्यामध्ये मेजर प्रॉब्लेम येऊ शकतो की धुकं पडू शकतात, किंवा दावणे भुरीचा रोग येऊ शकतो, मिडी कूदचा पण प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात होतो. तर ह्या गोष्टीची काळजी घेऊन केलं तर रेट चांगले राहतील, लावायला काय अडचण नाही. कारल्यामध्ये चिवा कारलं खूप फेमस झालेलं आहे, चिवा कारला लावू शकता. चिवा कारल्याला रेट पण खूप आहेत, म्हणजे उत्पादनही चांगलं आहे चिवा कारल्याचं, रेग्युलर कारल्याएवढं उत्पादन यायला चालू झालेलं आहे त्याचं, आणि प्लस मुंबईसारखं मार्केटही अतिशय म्हणजे अतिशय चांगलं त्याला मिळत आहे. तर त्याचाही आपण विचार करू शकतो, ते लावायला सुद्धा काही अडचण नाही आहे. त्यानंतर म्हणाल कोबी फ्लॉवर, बिंदास लावू शकता तुम्ही. कोबी फ्लॉवरला रेट चांगले राहणार, मी गेल्या वेळेला सांगितलेलो लास्ट व्हिडिओमध्ये, तर कोबी फ्लॉवरला खरोखर 25-26 रुपयेपर्यंत भाव गेले, अतिशय चांगलं झालं शेतकऱ्यांचं, ज्यांचं ऊस वगैरे. मी काल एक व्हिडिओ टाकलेला होता की बाबा ऊस खोडव्यामध्ये काय काय लावू शकतो, तर त्यामध्ये सुद्धा कोबी फ्लॉवर लावू शकतो, त्यातून सुद्धा आपली आर्थिक घडी चांगली बसू शकते.
तर कोबी फ्लावरचा ऑप्शन आहे, कोबी किंवा फ्लावर लावताना हे जास्त मोठ्या प्रमाणात लावा, प्रति एकर 20 ते 25,000 रोपं बसवा, जेणेकरून छोट्या साईजचा गड्डा मार्केटमध्ये चालतो, जास्त प्रोडक्शन येऊ दे, रेट कमी असला तरी आपलं व्यवस्थित मॅनेजमेंट होऊ शकतं. त्यानंतर म्हटला गवारी भेंडी, ज्यांचं छोटं क्षेत्र आहे त्यांनी गवारी भेंडूचं प्रयोग करू शकता. आता भेंडीचं मला वाटते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत, तर त्या माध्यमातून आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून सुद्धा भेंडीचं उत्पादन घेऊ शकतो आपण आणि भेंडीसुद्धा लावू शकतो. लाल भेंडी येत आहे, लाल भेंडीवर आपण व्हिडिओ पण बनवणार आहे लवकरच, तर त्या बाबतीत पण आपण तुम्हाला डिटेल सगळी माहिती सांगूच. तर हा एक विषय आहे आपण करू शकतो. आणि नॉर्मल भेंडू तर भेंडी तर चालतेच, गवारी पण नॉर्मल, फक्त गवारी आणि भेंडी तोडायला खूप त्रासदायक आहे. जर का तसं आपल्याकडे घरचं नियोजन असेल तर करायला काही अडचण नाही, त्यालाही रेट चांगले राहतात. दुधी कंटिन्यू बाबा, दुधीला खूप चांगले रेट राहिलेले आहेत, कंटिन्यू पुढेही राहतील अशा अपेक्षा आहेत. त्यात थंडी आहे, वेलवर्गीय पीक आहे, राहतील अशा अपेक्षा, प्रयोग करायला काहीच अडचण नाही. दुधी लावू शकता, घोसाळसुद्धा लावू शकता. बऱ्याच मार्केटमध्ये घोसाळं खूप चांगलं चालतं थंडीमध्ये, पण घोसाळची रिक्वायरमेंट असते भाजी करायला वगैरे, तर घोसाळसुद्धा लावू शकता. आता राहिला एक मुद्दा की बाबा झेंडू आणि शेवंती मंदिरं चालू झालेलं आहे, खूप चांगली गोष्ट आहे आपल्याला. तर मंदिर चालू झाल्यामुळे झेंडूची मागणी होऊ शकते, पण थोडा अभ्यास करा मार्केटचा की बाबा म्हणजे असा मोठा कुठला सण नाही आहे पुढं. तर आणि शेवंती आहे हे 3 महिन्यानंतर लागायला चालू होते, तर खूप मोठ्या प्रमाणात सण वगैरे नाही आहेत, फेस्टिवल वगैरे, तर ह्याचा अभ्यास करून, लग्न सीझन वगैरे किरकोळ असतात, तर ह्यावर्षी अजून कोरोनाचा भीती आहे लोकांच्या मध्ये. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लग्न होतील किंवा लग्नाचा सीझन हा खूप मोठ्या प्रमाणात चालेल असं काही मला वाटत नाही, पण बघा आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण करू शकता. मार्केट राहील नॉर्मल बाबा, की बाबा लईच तोटादायक किंवा लईच प्रॉफिटेबल असं काही नाही, पण मार्केट चांगलं राहू शकतं. तर ही सगळी पिकं बाबा महत्त्वाची पिकं मी तुम्हाला सांगितलेली आहेत बाबा, जे करून मालामाल करू शकतात. आणि याचा एक नॉर्मल स्टडी मी तुम्हाला सांगितलेला आहे, पण मी तुम्हाला महत्त्वाचे मगाशपासून सांगतो की बाबा आपल्या मार्केटचा अभ्यास करा, आपल्याकडे लेबर कसे आहे त्याचा अभ्यास करा, आपल्या इथून वाहतूक कसे आहे याचा अभ्यास करा. पण मे बी कलिंगडसारखी पिकं आहे 2 महिन्याचे, मी जसं मास्टर प्लॅन सांगितलं तुम्हाला की कलिंगड मिरची कलिंगड लावलं तर अतिशय चांगल्या प्रमाणात आपल्याला हे मास्टर स्ट्रोक मिळू शकतो. आपल्याला जे कोणी नवीन बाबा केळी प्लांटेशन करणार आहे तर केळीमध्ये कलिंगड लावू शकतो आपण, पपई लावणार आहे तर पपईमध्ये कलिंगड लावू शकतो आपण, शेवगा ज्यांचा आत्ता छाटणी केलेला आहे किंवा शेवगा काढून झाला आहे तर त्यामध्ये लावू शकतो. म्हणजे असं एक आंतरपीक म्हणून सुद्धा किंवा वेगवेगळ्या पिकामध्ये सुद्धा आपण ही पिकं घेऊ शकतो. तर हा व्हिडिओ बनवायचा हाच उद्देश असतो की बाबा लावताना विचार करून लावणं महत्त्वाचं आहे. ऑप्शन्स काय काय आहेत हे आपल्याला माहीत नसतात की बाबा ह्या ऑप्शनच्या माध्यमातून आपण हे लावू शकतो. दराचं म्हटला तर कुणाच्याच हातामध्ये दर नसतं, त्यात आता परत कोरोनाची भीती बाबा आहे की बाबा परत एकदा दुसरी लाट येईल कोरोनाची आणि लॉकडाऊन होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मनात धरून, मनात ठेवून, धाडस करून आपला निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही निर्णय घ्या बाबा, मी सांगतोय किंवा माझ्यासारखे अजून बरेच कन्सल्टंट सांगतात किंवा काय सांगतात, तर विश्वास कितपत ठेवायचा हा मुद्दा येतो. पण कसं असतं आम्ही आमच्या अनुभवाचे बोलू शकतो, कोरोना येणार हे कुणालाच माहीत नसतं किंवा काय होईल परिस्थिती तर हे कोणीही सांगू शकत नाही. पण जनरली एक थोडाफार प्रमाणात कॉन्फिडन्स घेऊन आपण केलं तर यशस्वी होऊ शकतो. आमचा उद्देश हाच आहे की बाबा आपल्याला महाराष्ट्रातल्या आपल्या तरुण शेतकऱ्यांना कृषी उद्योजक बनवायचा आहे, कृषी क्षेत्रामध्ये नवीन नवीन काय करता येईल हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर तुमच्या सर्वांचं सहकार्य असंच राहू दे. त्याचबरोबर चिकोडी सदलगा बोरगाव एकसंबा ह्या भागातले कोण हा व्हिडिओ बघत असेल आजचा आपला, तर येत्याला रविवारी आपण म्हणजे 6 डिसेंबर रोजी आपण तिथं कलिंगड उत्पादक मेळावा घेत आहे कृषी भरारीच्या माध्यमातून. आपल्या जे कोणी आपल्या अजून फेसबुक पेजला कृषी भरारीच्या किंवा फेसबुकवर ग्रुप आहे आपला कृषी भरारीचा जॉईन केले, त्यांनी कृषी भरारी ग्रुप जॉईन करा. एकसंबा येथे आपण कलिंगडचं लिमिटेड 50-100 लोकांचा मेळावा ठेवलेला आहे, त्या माध्यमातून प्रेझेंटेशन आणि प्रॅक्टिकल नॉलेज ह्यावर आपण इन डिटेल चर्चासत्र ठेवलेलं आहे, तर त्यात सहभागी होऊ शकता तुम्ही. तर तुमच्या सर्वांचं सहकार्य असंच राहू दे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.